आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत पाहिलं पाहिलं असाल की असाल की एखाद्या एखाद्या व्यक्तीला व्यक्तीला यशस्वी यशस्वी व्हायचं व्हायचं असेल असेल तर तर त्याला त्याला कमीत कमीत कमी कमी 10 ते 15 वर्ष10 ते 15 वर्ष कष्ट कष्ट करावे करावे लागतात. लागतात. परंतु परंतु असा असा जे जे व्यक्ती व्यक्ती आहे आहे तब्बल तब्बल 2 वर्षांमध्ये वर्षांमध्ये मात्र मात्र तो तो करोडपती करोडपती झाला झाला तेही तेही इंटरनेटच्या इंटरनेटच्या माध्यमातून माध्यमातून पैसे पैसे कमवून. कमवून. चला चला तर तर पाहूया पाहूया हा हा व्यक्ती व्यक्ती नेमका नेमका कोण कोण आहे. आहे. हा हा आहे आहे अमेरिकेतील अमेरिकेतील ग्राहम ग्राहम स्टीफन स्टीफन नावाचा नावाचा तरुण. तरुण. त्याचं त्याचं नशीब नशीब मात्र मात्र 1 वर्षातच एक वर्षातच पूर्णपणे पूर्णपणे पलटून पलटून गेलं. गेलं. याला याला कारणीभूत कारणीभूत ठरला ठरला आहे आहे त्याचा त्याचा एक एक मोठा मोठा निर्णय. निर्णय. हा हा निर्णय निर्णय होता होता तो तो स्वतःचा स्वतःचा यूट्यूब यूट्यूब चॅनेल चॅनेल सुरू सुरू करण्याचा. करण्याचा. आपल्या आपल्या आवडीच्या आवडीच्या विषयातील विषयातील चॅनल चॅनल त्याने त्याने सुरू सुरू केले केले आणि आणि त्याच्यावर त्याच्यावर नियमितपणे नियमितपणे पोस्ट पोस्ट टाकायला टाकायला त्यानं त्यानं प्रारंभ प्रारंभ केला. केला. बघता 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 त्याला त्याला प्रतिसाद प्रतिसाद देखील देखील मिळू मिळू लागला लागला आणि आणि 1 वर्षात1 वर्षात मात्र मात्र चांगली चांगली कमालत कमालत झाली. झाली. या या तरुणाने तरुणाने आपले आपले नाव नाव ग्राहम ग्राहम स्टीफन स्टीफन वयाच्या वयाच्या केवळ केवळ 13 व्या 13 व्या वर्षी वर्षी त्याने त्याने एक्युर एक्युर सेलर सेलर म्हणून म्हणून नोकरीला नोकरीला सुरुवात सुरुवात केली केली होती. होती. पुढचे पुढचे 3 वर्ष3 वर्ष काम काम केलं केलं पण पण मग मग एक एक रॉक रॉक बँड बँड ड्रमर ड्रमर म्हणून म्हणून तो तो काम काम करू करू लागला. लागला. 2008 2008 मध्ये मध्ये त्याने त्याने एक एक रिअल रिअल इस्टेट इस्टेट एजंट एजंट म्हणून म्हणून ही ही कामाला कामाला सुरुवात सुरुवात केली. केली. वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील क्षेत्रातील अनुभव अनुभव असल्याने असल्याने ग्राहमने ग्राहमने 2016 साली 2016 साली एक एक यूट्यूब यूट्यूब चॅनल चॅनल सुरू सुरू केलं केलं होतं. होतं. या या चॅनलवर चॅनलवर तो तो पर्सनल पर्सनल फायनान्स, फायनान्स, रिअल रिअल इस्टेट इस्टेट आणि आणि गुंतवणूक गुंतवणूक या या संदर्भात संदर्भात व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट पोस्ट करायचा. करायचा. त्यामुळे त्यामुळे त्याचं त्याचं नशीब नशीब मात्र मात्र बदलायला बदलायला सुरुवात सुरुवात झाली झाली 2017 साली.2017 साली. तो तो इतर इतर जबाबदाऱ्यापासून जबाबदाऱ्यापासून मुक्त मुक्त झाला झाला आणि आणि पूर्णपणे पूर्णपणे यूट्यूबवर यूट्यूबवर काम काम करून करून काम काम करणं करणं त्याने त्याने सुरू सुरू केलं. केलं. त्याच त्याच वर्षी वर्षी त्याने त्याने यूट्यूबमधून यूट्यूबमधून तब्बल तब्बल 19 लाख 19 लाख रुपयांची रुपयांची देखील देखील कमाई कमाई केली केली होती. होती. तर तर आजकाठी आजकाठी त्याला त्याला यावर्षी यावर्षी देखील देखील तब्बल तब्बल यूट्यूबकडून यूट्यूबकडून 45 45 कोटी कोटी इतकी इतकी अर्निंग अर्निंग झालेली झालेली आहे. आहे.